जालनातून अंबडकडे जाणाऱ्या महामार्गावर सत्कर कॉम्प्लेक्समध्ये एकाच कक्षात बँक ऑफ महाराष्ट्राचे दोन ए टी एम मशीन्स आहेत यातील दुसऱ्या मशीनला धक्का न लावता एक मशीन चोरट्याने पळवून नेले आहे हे मशीन नेण्यापूर्वी चोरट्याने केबिनच्या काचांची तोडफोड केली आहे तसेच सी सी टी व्ही कॅमेऱ्याची देखील नासधूस केली आहे एटीएम फोडून त्यातील पैसे नेण्यात भरपूर वेळ जाईल हा विचार करून चोरट्यांनी जालनातील चक्क अख्खे एटीएम मशीनच पळवून नेल्याची घटना घडली आहे ऐन दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर शहरातील भरवस्तीत ही घटना घडली आहे काल मध्यरात्री बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम चोरट्याने पळवून नेल्याची घटना घडली यानंतर सकाळी ही घटना उघडकीस आली आहे पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार जेसीबीच्या साहाय्याने हे मशीन उकडून काढले असावे तसेच रात्री एक वाजल्यानंतर पाऊस सुरू असल्यामुळे बाहेर कोणत्याही वाहनांच्या खुणा राहिलेल्या नाहीत यामुळे अशा प्रकारची चोरी कोणी व कशी केली याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे प्रतिनिधी संजय आहेरसह आधार न्यूज जालना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल